नमस्कार, मी वैशाली राऊत कनिशेस आणि ही माझी आई प्रफुल्लता राऊत. स्वागत आहे तुमचं स्पाइस स्टोरी अँड सोलच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आजचा पदार्थ आहे अळूवडी. अळूवडी कोणाला नाही माहीत, सगळ्यांनाच माहिती आहे. महाराष्ट्रात नव्हे तर गुजरातमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे अळूवडी केली जाते. आजची आपली अळूवडी जी आहे ती आम्ही दोन प्रकारे दाखवणार आहोत. एक असणार आहे कुरकुरीत खमंग आणि दुसरी असणार आहे लुसलुशीत आणि मोम. चला पाहूया वेळ न घालवता या रेसिपीची कृती आणि साहित्य. अळूवडीसाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहेत अळूची पानं. ही अळूची पानं स्वच्छ धुवून वडीचं जे अळू मिळतं ते घ्यायचं आहे आपल्याला. एका रोलसाठी साधारण 6 ते 7 पानं घेतली आहेत आपण. आणि ह्या पानांना आपण मसाला लावणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 बाऊलभर चण्याचं पीठ, त्यामध्ये आपण घेतो आहे 2 चमचे तांदळाचं पीठ. नंतर आपण हा एक मसाला बनवून घेणार आहोत ज्याच्यामध्ये आहे 2 दालचिनीचे तुकडे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा काळी मिरी आणि 1 चमचा जिरं आणि हे 2 चमचे ओला नारळ आहे. हे सगळं वाटून आपण त्याची ही पेस्ट मसाला बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये अजून आपल्याला लागणार आहे 1 लिंबाएवढी चिंच जी आपण पाण्यात भिजत घालून त्याचा हा कोळ काढलेला आहे आणि 1/2 वाटी गूळ, किसलेला गूळ घेतला आहे आपण, तो आपण ह्या चिंचेच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. चवीपुरता मीठ, थोडासा हिंग, 1/2 चमचा हळद, 2 चमचे तेल. आता हे सगळं साहित्य आपण मिक्स करून त्याचा एक मसाला बनवणार आहोत. आता याच्यामध्ये चण्याचं पीठ घेतलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण आता हिंग घालूया, 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, त्याच्यानंतर मीठ आणि 2 चमचे तेल. चिंच आणि गूळ हे सगळं मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ते आपण वाटलेला मसाला आहे, काळी मिरी, जिरं, लसूण आणि नारळ, ह्याचंही वाटण घालायचं आहे. ह्याच्यामध्ये फक्त तिखटासाठी फक्त काळी मिरी घातलेली आहे. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढी काळी मिरी घालायची, पण खूप तिखट नाही, साधारणच पाहिजे, तेव्हा चांगली लागते अळूवडी. आता पाणी घालून आपण सारखं करूया. घाल पाणी घाल. ह्याच्या गुठळ्या देखील काढाव्या लागतील आपल्याला आणि गूळ पण विरघळावा लागेल. हे आता छानपैकी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. ह्याच्या गुठळ्या चमच्यानी किंवा हातानेसुद्धा तुम्ही मिक्स करून काढू शकता. आणि हे जेव्हा असं होईल त्यावेळेस आपलं मसाला रेडी आहे. आपण आता इथे गॅस लावलेला आहे आणि पॅनमध्ये जाळी एक ठेवून त्याच्यावरती चाळणी ठेवलं आहे आणि चाळणीमध्ये केळीचं पान घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण अळूवडी उकडायला ठेवायची आहे. आता ही पानं आहेत हे ह्याचे देठ काढून घेतलेले आहेत आणि लाटण्याने मी हे लाटून घेतलेले आहे, म्हणजे ते देठ एकदम चांगले होतात, नाहीतर मग ते मध्ये मध्ये असे कडक लागतात म्हणून. आता हे पान एक असं घ्यायचं आणि याच्यावरती हे बघा इतकं लावता येईल इतकं घ्यायचं, एवढं पातळ पाहिजे, जरा खूप पातळ पण नको नाहीतर मग ते पानाला लागणारच नाही.
सगळ्या पानाला व्यवस्थित लावून त्याच्यावरती हे पुन्हा असंच पान ठेवायचं। हा जो लेयर आहे तो एकदम पातळ हवा, बरोबर पातळच लावायचं, खूप जाड नाही लावलं, कारण का मग नंतर सगळं ते पीठ पीठ येतो। पुन्हा हे आता तिसरं पान घालते, हे पण असंच ह्याच्यावरती आपण एका रोलसाठी 6 पानं लावणार आहोत। हो मग चांगला होतो तो, म्हणजे छान त्याचे लेयर्स सुटतात आणि कुरकुरीत होईल। आता हे घालूया आणखीन। एकदम मोठी पानं असली तर 4 पानाचा पण होतो, पण आपण ही मीडियम घेतलेली आहे त्याच्यामुळे 6 तरी लागतात। आता हे शेवटचं, हा माझा ओटा स्वच्छ आहे म्हणून मी ओट्यावरच लावते आहे। आता हे असं एकदा वाळायचं आहे, साइडचा कडा आपण आतमध्ये परत हे आणि इथे पण थोडं थोडं लावून घ्यायचंय। आणि हे असं करून पुन्हा असं, आणि मग आता घट्ट गुंडाळी करायची याला। घट्ट गुंडाळायचं म्हणजे ती सुटत नाही। झाला आपला रोल तयार झाला हा। आता आपण हे उकडत ठेवूया। आता आपण या कुकरला शिट्टी झाकण लावून घेऊया, त्याची शिट्टी काढून टाकायची आहे आणि 15 मिनिटांनंतर आपण बघूया आपला आळूवडीचा रोल तयार आहे का बघूया। शिजलेली आहे रोल, आता ह्याचं आपण थंड होईपर्यंत वाट पाहावी लागेल। आपले हे आता दोन्ही रोल तयार झालेले आहेत, आता थंड झालेत, आता आपण ते त्याचे काप करून घेऊया आणि ह्याच्यातले अर्धे आपण तळणार आहोत आणि अर्ध रसातल्या करणार आहोत। त्याच्यासाठी हे नारळाचं दूध घट्टसर असं दूध काढून घेतलेलं, अर्धा नारळ घेतलेला होता, त्याचं हे मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढून घेतलेला आहे। रसासाठी आपल्याला थोड्या जाडसर लागणार आहेत। या थोड्या जाड कापते। या पॅनमध्ये थोडं तेल घालून आपण तापवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण या ज्या जाड आपण कापलेल्या तुकड्या होत्या त्या आपण अशा ह्या लेयर करणार आहोत, कारण ह्या आपण रसामध्ये बनवतो। तर
अशा जवळजवळ आपण अशा लावून घ्यायचे आहेत. आणि थोडं खालून कुरकुरीत झाल्या की त्या उलटायच्या आहेत आपण. आता आपल्या ह्या एका साईडने थोड्या कुरकुरी झालेल्या आहेत, लालसर झालेले रंग, तर ह्या सगळ्या आपण आता उलटून घेणार आहोत. छान तांबूस कलर आलेला आहे त्याला. या अशा अख्ख्या अख्ख्या राहिल्या पाहिजेत. आता थोडस आपण तेल टाकून घेऊया. खालच्या बाजूने आता दुसऱ्या बाजूने देखील त्या खुशखुशीत अशा कर झालेल्या आहेत, रंग बदललेला आहे त्याचा. आता यावेळेस आपण ह्याच्यामध्ये नारळाचं दूध घालणार आहोत. या वड्या बुडतील इथपर्यंत आपण त्याच्यामध्ये या अशा वड्या बुडतील इथपर्यंत आपण ह्याच्यामध्ये नारळाचं दूध घातलंय. आता हे थोडा वेळ आपण शिजवून घेणार आहोत या रसामध्ये. थोडंसं हे दूध आटेपर्यंत आपल्याला तोपर्यंत आपण ह्या ज्या दुसऱ्या आपण वड्या बनवलेल्या आहेत त्या आपण तव्यामध्ये तळून घेऊया. तर आजच्या आपल्या ह्या दोन्ही अळूवड्या तयार आहेत. ही आहे नारळाच्या रसातली अळूवडी, जी आपण नारळाच्या रसामध्ये थोडी शिजवून घेतली आहे आणि त्याच्यामुळे हा नारळाची जी मलई तयार झाली आहे प्रत्येक वडीवरती, त्यामुळे ह्याचा स्वाद अजूनच खूप छान झालेला आहे. ही रसातली अळूवडी सॉफ्ट आणि सुंदर तुम्ही नक्की करून पहा. आणि ही अळूवडी आहे तळलेली, ही आपण थो शॅलो फ्राय केलेली आहे, पण तुम्हाला जर डीप फ्राय करून करायची असेल तरी करू शकता, ती पण खूप छान लागते. तर आजचा हा आपला अळूवडीचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि आमचं स्पाईस स्टोरी अँड सोल हे चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा आम्ही भेटू परत एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.